ईशान्य मुंबईची जागा भाजपला जिंकता येणार नाही. निवडणूक जिंकणं अवघड असल्यानं भाजपकडून प्रचाराचा जोर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांचा आरोप. मोदींच्या रोड शोसाठी बीएमसीनं 3,56,00,000 रुपयांचा खर्च केल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप. भाजपची ताकद कमी होती तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज होती. आता आम्ही पक्ष आणि सरकार चालवायला सक्षम. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांचं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्वाचं वक्तव्य. माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारेच देशद्रोही उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले. खोटं बोलणं मोदींची सवय. मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाणा. तर इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर राम मंदिराचं उरलेलं काम पूर्ण करणार असल्याचाही केला दावा. मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून मतदारांना पैसे वाटल्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राडा. तर 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा रोहित पवारांचा ट्विटद्वारे आरोप. तर अधिकाऱ्यांना धमकावून सत्ताधारी दडपशाही करत असल्याचा रोहित पवारांचा हल्ला बोल. भटकती आत्मा भाजपला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बीकेसीच्या सभेत शरद पवार यांचा मोदींवर पलटवार. नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राडा. राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसेंचे कार्यकर्ते आमने सामने. 5व्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार. तर 13 मतदारसंघात शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात. मान्सून तळ कोकणात 6 जूनला दाखल होणार. मान्सूनच्या आगमनासंदर्भात हवामान विभागाचा अंदाज. विदर्भासाठी आजपासून पुढचे 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. तर वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाचा अंदाज. पुणे मुंबई महामार्ग तांत्रिक कामांसाठी शनिवार आणि रविवार 1.5 तासांसाठी बंद राहणार. तर ब्लॉकच्या दरम्यान वाहतूक जुन्या मार्गानं वळवणार. मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून मतदारांना पैसे वाटल्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राडा. 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मोदींना अटवल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही. बीकेसीच्या इंडिया आघाडीच्या सभेतून शरद पवारांचं मोदींना चोख प्रत्युत्तर. सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांची थेट भूमिका नव्हती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं विधान. फडणवीसांच्या क्लीन चीटमुळं अजितदादांचा जीव मात्र भांड्यात. 5व्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार. 12 मतदारसंघात शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात. अविनाश भोसलेंचा मुक्काम जेलमध्येच. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सुनावणी प्रलंबित. गांधी कुटुंब नसतं तर देश 5 दशकं पुढं असता. काँग्रेसनं देशाचं 5 दशकं नुकसान केलं. मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी बीकेसीमधील जागेचा ताबा द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला आदेश. तर गोरेगावच्या ऐवजी बीकेसीची जागा सोयीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं. राज्यात आजपासून ते 20 मेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार. मतदान कालावधीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय. वाशिमच्या कोर अधीक्षक संजय पाटील निलंबित. मद्य दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाणीच्या प्रकरणी आपवर आरोप. दिल्ली पोलिसांचं पथक केजरीवालांच्या निवासस्थानी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.